जर करायचं असेल एवढं करा, या ठिकाणी तुम्ही कायमचं वास्तव्य करा, आणि जो कोणी आई वडिलांची सेवा करणारा माणूस या ठिकाणी येईल त्याला मोक्ष द्या, त्याला आशीर्वाद द्या, त्याचं कल्याण करा. आणि लक्षात ठेवा, त्या दिवसापासून त्या पोरानं कोण पोरग होतं, पुण्यवान नव्हतं, त्यानं कधी ग्रंथ वाचलं नव्हतं, त्यानं कधी पुराण वाचलं नव्हतं, आई वडिलांना शिव्या देणारा पोरग, आई वडिलांना मारणारा पोरग, ज्यावेळी आई वडिलांच्या सेवेमध्ये उतरला 28 युगे, त्या ठिकाणी आज सुद्धा विठ्ठल पंढरपूर मध्ये उभा आहे. म्हणून म्हणतो तुम्हाला, अरे कुठली काशी कुठली मथुरा चार धाम ही छोट, लक्षात ठेवा, कुठली काशी कुठली मथुरा चार धाम ही छोट, भक्त पुंडलिक सांगून गेला तत्वज्ञानालय मोठ. रंगमंचावरचा छोटासा कलाकार जो पाहतो रोज एक नवं स्वप्न आणि करतो असतो प्रयत्न ते करण्याचा साकार, नकोयत मला ते पुरस्कार सुवर्ण रौप्य आणि काशी अपेक्षा एवढीच माझ्यामुळे फुलावं कुणाच्या तरी चेहऱ्यावर शनिवारासाठी आश. नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब शिंदे आज चाललोय बार्शी या ठिकाणी लोकांच्या काळजामध्ये आई वडील बसवायला, त्यांना थोडंसं रडवायला, थोडंसं हसवायला. आता हे छोट्या स्वरूपात चालू केलेलं एक कार्य हळूहळू आपल्या सर्वांच्या प्रेमामुळं महाराष्ट्रभर पोहोचलेलं आहे. महाराष्ट्रभरातून फोन येत आहेत माझ्या व्यवसायाच्या या सर्व सांगडमधून. जसं जसं वेळ मिळेल तसं मी लोकांना वेळ देतोय. तर आज आपण चाललोय सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी या ठिकाणी जाणार आहे आपण, सासुरे या गावी. चला तर मग आमच्या बरोबर तुम्हालाही घेऊन जातो, काय वाटते मग थोड्याशा गप्पा गोष्टी करत राहू. सोबत आहेत आमचे मित्र राकेश सावंत. मित्रांनो, आपण आता आलेलो आहे पंढरपूर मध्ये. सकाळी बरोबर 5 वाजून प्रवास करतोय आपण, बरोबर 7:30 वाजलेत, बरोबर 2.5 तासामध्ये पंढरपूर मध्ये आलेलो. आपण थोडा चहा पाणी घेऊया आता या. आणि या पंढरपूर मध्ये सुद्धा भरपूर काही आठवणी आहेत आयुष्यामध्ये आलेल्या गोड कडू आठवणी. तर आयुष्याच्या जगत असताना आपण आयुष्याची पाने पलटत असताना प्रवाहाच्या विरुद्ध जास्त न जाता, म्हणजे माझा नियम आहे हा, ज्याप्रमाणे निसर्ग तुम्हाला हे घेऊन चाललोय त्या प्रवाहामध्ये मनसोक्त आनंद घेत जायचं हा माझा आयुष्य जगण्याचा साधा छोटासा नियम आहे. मित्रांनो, आम्ही या ठिकाणी नाश्ता केला. आमचा मित्र ॲक्च्युली आमच्या युट्यूबरचा फॉलोअर फॅन निघाला. आता याने किती जरी आग्रह केला तर आमच्या नाश्त्याचं आणि चहाचं बिल काही घेतलं नाही, तरी त्याला मनापासून धन्यवाद देतो. ॲक्च्युली आम्ही ज्या पाठीमागे लागलो बिल घे म्हणून, तरी नाही म्हणतो. बऱ्याच वर्षापासून हा आमचे व्हिडिओ आणि स्टेटस बघतोय. आलेल्या ओळख झाली, एक छानपैकी मित्र भेटला. कधी आला पंढरपूरमध्ये तर या हॉटेलमध्ये नक्की तुम्ही चहा आणि नाश्ता करा. खूप छान नाश्ता, पुरी भाजी तरी एकदम उत्तम आहे. तर जाता आयुष्याच्या वर्णात एक नवीन असा मस्त की फॅन प्लस आम्हाला मित्र भेटला. चला तर मग पुढच्या प्रवासाला. Thank you.
तर मित्रांनो आपण पाहू शकता अतिशय सुंदर असं अखंड दगडामध्ये आखीव रेखीव केलेलं काम आहे. संपूर्ण लाकडाचा हा सभा मंडप आहे. खूप प्रसन्न असं वातावरण आहे या ठिकाणी. 12 ज्योतिर्लिंगामधील एक ज्योतिर्लिंग असं म्हणतात, इथं महाकाळेश्वर आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी ज्ञानेश्वर माऊली यांच्या ज्ञानानं स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमानं राजमाता जिजाऊ आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षानं आणि सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वानं पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीला स्मरण करून आणि ज्या बापानं माझ्या जन्माचं बीज रोवलं त्या बापाला आणि ज्याईनं शरीरातील सर्व हाडं एकाच वेळी मोडल्यानंतर ज्या वेदना सहन करून मला जन्म दिला त्या आई बापाला वंदन करून तुमच्या समोर मांडणार आहे. आनंदाई जीवनाचं खरंखुरं सूत्र जे बदलून टाकल तुमच्या आयुष्याचं चित्र. इथून पुढे काहीच बिघडू शकणार नाही. ग्रह आले तुमचे कोणताच लागणार नाही शाप, कारण तुमच्या काळजामध्ये बसून जाणार आहे तुमचं खरं दैवत आई बाप आणि माय बाप. आई बाप आणि माय बाप. तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट आलं देवाच्या दारात जाता. देवाच्या दारात जायला तुम्हाला काय करावं लागतं? इथून एसटी पकडायची, सकाळी लवकर उठायचं, आंघोळ करायची, एसटी पकडायची, तिकीट काढायची, एसटीतून धक्क खात जायचं. त्या ठिकाणी गेल्यानंतर लाईन मध्ये उभं राहायचं, दोन दोन तीन तीन तास लाईन मध्ये उभं राहता. परत ज्यावेळी तुमच्या समोर खरोखर देव येतो, कचून तुम्ही 10 सेकंद 5 सेकंद देवाकडे बघता का नाही, तोपर्यंत पुजारी येतात तुम्हाला पुढे ढकलतात. 5 सेकंदामध्ये तुमचं तुम्ही देवाला काय सांगणार आहे? आणि इतर बऱ्याच माणसांनी आतापर्यंत देवाला तुम्ही लिंबू वाता, नारळ वाता, अंडे देता, कधी कधी नारळाचं तोरण जाता देता, एवढंच काय कधी कधी तुम्ही बोकड आणि कोंबड सुद्धा कापता. परंतु आजपर्यंत देव कुणाला पावलेला नाही. जर पावला असेल तो त्याला पावला असेल. लक्षात ठेवा, तुम्ही एवढ्या धकाधकीतून देवाच्या मंदिरात जाता, देव तुम्हाला भेटेल याची गॅरंटी नाही. पण मी म्हणतो तुम्हाला, जर तुम्हाला मी अशी ट्रिक दिली, देवालाच आपण जर इकडे बोलवायचं ठरवलं आणि अशी तुम्हाला ट्रिक सांगितली, अंडं कापायचं अंड द्यायची गरज नाही, कोंबडं कापायची गरज नाही, बकरं द्यायची गरज नाही. तुम्ही जिथं असाल तिथं देव 100% येणार. तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय, तुम्ही रानामध्ये असाल रानामध्ये देव येणार, तुम्ही घरामध्ये असाल घरामध्ये देव येणार. अशी जर मी तुम्हाला ट्रिक दिली तर तुम्ही मान्य करसाल का? असं होऊ शकतं का? शक्यच नाही म्हणणार तुम्ही. असं कुठं होतं? जर देव इकडे येत असता एवढी लोक येडी आहेत का? मग देवाला जायला, देवाचं दर्शन घ्यायला, देवाला लाखो रुपये दान देणगी करायला, देवाला प्रसन्न करण्यासाठी प्रसाद घालतात, ही लोक काही खुळे आहेत का? लक्षात ठेवा, मी तुम्हाला अशी एक टेक्निक देणार आहे की देवाला तुम्ही इथं बोलवू शकता. अंडे द्यायची गरज नाही, कोंबडा कापायची गरज नाही, काही करायची गरज नाही. देव तुमच्या पशी येणार, वर्ण म्हणणार तुला काय पाहिजे माग, तुम्ही म्हणणार असं काय लागलाय बोलणार, सांगलीत ना आलाय बरोबर डोक्यावर पडलाय का, असं देव करणार. एवढंच काय, तुम्ही जर देवाला म्हणला हे मी गडबडीत आहे मला वेळ नाही, तरी देव शांतपणे साईडला थांबणार तुमची वाट बघत. तुम्ही कधी मोकळं होत आहे? हे साधी सोपी ट्रिक आहे. तुम्ही काय म्हणणार, ठीक आहे सांगताय खरंय, प्रूफ पाहिजे आजकालच्या लोकांना. असं कधी घडलंय का? असं कोणी केलंय का? आजपर्यंत देव कधी इकडे माणसाला भेटायला आलाय का? आलाय. तुम्हाला सांगतो देवा, जर करायचं असेल एवढं करा. या ठिकाणी तुम्ही कायमचं वास्तव्य करा आणि जो कोणी आई वडिलांची सेवा करणारा माणूस या ठिकाणी येईल त्याला मोक्ष द्या, त्याला आशीर्वाद द्या, त्याचं कल्याण करा. आणि लक्षात ठेवा, त्या दिवसापासून त्या पोरानं कोण पोरग होतं, पुण्यवान नव्हतं, त्यानं कधी ग्रंथ वाचलं नव्हतं, त्यानं कधी पुराण वाचलं नव्हतं. आई वडिलांना शिव्या देणारं पोरग, आई वडिलांना मारणारं पोरग, ज्यावेळी आई वडिलांच्या सेवेमध्ये उतरलं 28 युगे, त्या ठिकाणी आज सुद्धा विठ्ठल पंढरपूर मध्ये उभा आहे. म्हणून म्हणतो तुम्हाला
अरे कुठली काशी कुठली मथुरा चार धाम ही छोट लक्ष ठेवा कुठली काशी कुठली मथुरा चार धाम ही छोट भक्त पुंडलिक सांगून गेला तत्वज्ञानालय मोठ आई वडिलाच्या सेवे सारख जगीना पुण्य कुठे देव 100% येतो पंढरपूर लांब नाही तुमच्यापासून जवळ आहे इतिहासाचा साक्षात चमत्कार आहे आणि तो पंढरपूर मध्ये आलेला देव जर तुम्ही आई वडिलांना त्रास देऊन आई वडिलांना घरात कोंडून जर त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी जात असाल लक्षात ठेवा आयुष्यामध्ये कधीच कुणाला पावणार नाही आणि पाहू शकत नाही तुम्ही वारी करायची गरज नाही इथं आई वडिलांची सेवा करा आणि स्वर्गातलं पंढरपुरात राहा पंढरपुरातलं सासरे गाव किती लांब आहे मला सांगा तुम्ही अजिबात नाही पंढरपुरातलं सासरे गाव एक प्रचंड बोल मस्तकों के झुंड बाज चंड की घड़ी की तुंग हार दो आन आन शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड बाज चंड की घड़ी की तुंग हार दो व्याख्यान म्हणजे बियॉन्ड थॉट विचाराच्या पलीकडचे त्यांचे विचार आहेत आणि या व्याख्यानातून किंवा त्यांना प्रसिद्धी नको आहे पुरस्कार नको आहे पण इतरांच्या जीवनामध्ये आनंद आणि चेहऱ्यावर हास्य हेच माझं खरं समाधान आहे की त्यांचा आतला जो आवाज आहे तो फार मोठा धन्यतेचा आवाज आहे मी त्यांना पुढच्या याच्यासाठी शुभेच्छा देतो सासुरे येथे एलएसएससी जालिंदर साहेबराव आवारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज अण्णासाहेब शिंदे सरांचं व्याख्यान विठ्ठल कोणास भेटला या विषयावर आयोजित केलेलं होतं त्या अनुषंगानं त्यांनी आई वडिलांवरती अतिशय मार्मिक शब्दामध्ये आपलं मत व्यक्त केलं आणि आई वडिलांचं अस्तित्व पुनश्च एकदा सर्वांच्या मनामध्ये रुजवलं आणि अतिशय छान विचार सर्वांपर्यंत पोहोचवले त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांचे विचार असेच वर्षानुवर्ष सर्वांच्या मनामध्ये राहू अशी मी ईश्वरतर्फे प्रार्थना करतो आणि सर्वांच्या आई वडिलांना सुख समृद्धी ऐश्वर्य मिळो अशी मी ईश्वरतर्फे प्रार्थना करतो ते व्याख्यान अतिशय सुंदर होते त्यांनी आपल्या उत्कृष्ट शब्दांमध्ये आई वडील हे आई वडिलांचे महत्व आपल्या जीवनात कसे असते हे त्यांनी सांगितले आज येथे उपस्थित असणाऱ्या सर्व नागरिकांच्या मनात त्यांनी आई वडिलांनिमित्त एक अतिशय उत्कृष्ट प्रकारे संजीवनी निर्माण केली ज्या प्रकारे एखाद्या सुकलेल्या रोपट्याला पाणी मिळाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये जशी त्याला नवीन पालवी फुटते त्याचप्रमाणे त्यांनी सर्वांच्या मनामध्ये आई वडिलांना भरवून ठेवलं आज अण्णासाहेब शिंदे यांनी आम्हाला खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केले त्यांनी आई वडिलांची किंमत सांगितली आपल्या आयुष्यात आई वडिलांची इतकी किंमत आहे की आपल्याला कळतच नाही आपण सहज त्यांना वेडवाकडे कसंही बोलून जातो पण त्यांची किंमत आपल्याला कळायला पाहिजे हे त्यांनी सांगितलं अण्णासाहेब शिंदे सरांनी आमच्या सासरे गावामध्ये अतिशय खरं सुंदर असं व्याख्यान दिलेलं आहे आई वडिलांची सेवा कशी करावी मेल्यानंतर त्यांना पाच पकवान ठेवण्यात काही अर्थ नाही किंवा मेल्यावरती रडण्यात काहीच अर्थ नाही जिवंतपणे आई वडिलांची खरी सेवा केली तरच तुम्हाला खरं देव प्राप्त होईल हे अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये मांडलं आहे आणि सर्व उपस्थित सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणलंय आणि सर्वांना खरी आपल्या आई वडिलांची किंमत सांगून त्यांनी अतिशय आई वडिलांचं महत्व पटवून दिलं आहे त्याबद्दल मी सासुरे ग्रामस्थांच्या वतीनं अण्णासाहेब शिंदे सरांचं मनपूर्वक अभिनंदन करतो व त्यांचा आभार व्यक्त करतो नमस्कार आज आम्हाला अण्णासाहेब शिंदे यांचे व्याख्यान खूप आवडले कारण त्यांनी आम्हाला आई वडिलांचे महत्त्व समजावून दिले आई वडील कसे असतात हे सांगितले आजचा कार्यक्रम खरं खूप छान झाला आणि आज खरं अर्थाने कळलं की आई वडील आपल्या जीवनात किती महत्त्वाचे असतात आणि अण्णासाहेब शिंदे यांनी आमच्या आज काळजात आई वडील रुजवले कार्यक्रम चांगला झाला डोळ्याच्या मनाने पाणी आलं आई बाबा